جات ما نساني ما ذات غات كلا كلا هزار واد هي إشورا ساننا كاسا غات كلا भावनांचा कारखाना मानसाचा आत केला केले हजार वादे अनपक्षपात केला केले हजार पक्षपात केला माझ्याच मानसाने माझ्याच घात केला केले हजार वाद संकेत गारव्याचे आले निघून गे संकेत गारव्याचे आले निघून गेले संसार राहिलेला संसार राहिलेला मी विस्तवात केला केले हजार वादे अनपक्षपात केला माझ्याच मानसाने माझ्याच घात केला काय केलं कोण म्हणतो की नाचणारी गाऊन सांगते इथं मला फसवणारे खूप भेटले कोण कोण आलं कोण कोण फसवून गेलं त्याने छुपा घरो होता मनात केला चाहुलती दग्याची न लागली कुणाला चाहुलती दग्याची न लागली त्याने छुपा घरोबा होता मनात केला केले हजार वादे अनपक्षपात केला माझ्याच मानसा माझ्याच घात केला पण तिला सुद्धा तिच्या लोपलेल्या भावनांचा विचार जगाच्या पुढे मांडण्यासाठी प्रार्थना गणपती बाप्पाला करावी लागते म्हणावं लागतं मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया Yeah.
सकस ज्ञानाने भरलेल्या देवतेला प्रार्थना केल्याशिवाय तुमचं पूर्णतेला जीवन जात नाही. अहो ज्याला व्यवहारातलं काही कळत नाही तोही व्यवहारात म्हणतो हे गणराज गणपती काम लागो सुतोपाती पाप्याच्या डोळ्यात पडो माती, म्हणजे माझं भलं व्हावं आणि मला दृष्ट नजर लावणाऱ्याचं वाटोळ व्हावं या प्रार्थने करता सुद्धा लोकांनी देवता निवडली ती गणपती बाप्पाच. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं आपण नशीबवान आहात. काही 51 वर्ष झाली परमात्म्याच्या सेवेमध्ये आपला कालावधी जातोय. जगद्गुरु तुकोबारींचा जो अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबार आहे. मानव जातीला तुम्हाला मला भगवान परमात्म्याच्या कृपेचा महिमा कळावा याचा अथक प्रयत्न करत आहेत. काय कृपेचं महिमान आहे? तसे परमात्म्याच्या कृपेचे विविध विभाग आहेत. आपण जर बारकाईनं चिंतन केलं तर तुकोबारे कधी देवाच्या स्वभावाचा महिमा सांगतात, कधी भक्तांच्या चरित्राचा महिमा गातात, देवाच्या चरणाचा महिमा गातात, परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा गातात, भगवंताच्या नामाचा महिमा गातात, भगवंताच्या संबंधाने आलेल्या आषाढीच्या कार्तिकेच्या वारीचा महिमा गातात, परमात्म्याच्या संबंधाने आलेल्या क्षेत्राचा पंढरीसारख्या तीर्थक्षेत्राचा महिमा गातात, कधी कधी भगवंताच्या संबंधाने आलेल्या चंद्रमाता चंद्रभागा मातेसारख्या कृष्णा मातेसारख्या गोदावरीसारख्या तापीसारख्या पूर्णेसारख्या गंगेसारख्या तीर्थाचा महिमा गातात. भगवान परमात्म्याच्या संबंधाने आलेले विविध महिमे तुकोबारीने गाथेमध्ये गायल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. पण त्यामध्ये आज तुकोबार आहे कृपेचा महिमा गातात.